गावात पोहोचल्यावर गडावर जाण्यासाठी रस्ता दिलेला आहे. गावातूनच आपल्याला 10व्या शतकात कोरलेली जैन लेणी नजरेस पडतात. हे दोन दुर्ग मुघल आणि निजामांकडे जास्त काळ असल्याने इस्लाम धर्मियांची पीर ठिकठिकाणी आढळतात. या लेण्या 2 स्तरात कोरलेल्या आहेत, खाली 2 आणि वरती 5. त्याशिवाय पाण्याची टाकी देखील आहेत. या जैन लेण्या म्हणजे कोरीव क्षेत्रातील एक उत्तम नमुनाच म्हणावं लागेल. लेण्यांमध्ये कोरलेले जैन तीर्थकर शांतीनाथ, पार्श्वनाथ, इंद्राणी देवीची मूर्ती, हत्तीरथाची कल्पना करून कोरलेला हत्ती, जाळीदार खिडक्या, कमलपुष्पे, महादेवाची मूर्ती, शेपूट उंचावलेला व्याळ, खांबावरील नक्षीकाम, सारं काही शिल्पशास्त्रातील गतकाळातील श्रीमंतीची उंचीच दाखवतात. लेण्यांची सुंदरता डोळ्यात साठवून आपण एका खिंडीत येऊन पोहोचतो. या खिंडीतून पाहिल्यास डाव्या बाजूस जी भक्कम तटबंदी दिसते तो दुर्ग अंकाई आणि उजव्या बाजूला त्याचा जोडदुर्ग टंकाई. ही खिंड चढून गेल्यावर पहिला येतो तो भक्कम बुरुजांनी संरक्षित केलेला महादरवाजा. चला तर मग 6 संरक्षित दरवाजातून जाऊया किल्ले अंकाईकडे आणि पाहूया दुर्गावर असणाऱ्या हिंदू लेण्या, सीतामाईची गुफा, अगस्ती ऋषींचं मंदिर, पाण्याच्या टाक्या, समाध्या आणि एकमेव असलेल्या वाड्यांचे अवशेष. आता आपण या दुर्गाचा थोडा इतिहास जाणून घेऊ. इथे दुर्गावर असलेली अगस्त्य ऋषींची गुफा आणि समाधी यावरून याचे पौराणिक महत्त्व आपल्याला लक्षात येते. हे दोन दुर्ग अंदाजे 9व्या ते 10व्या शतकात यादवांच्या राजसत्तेत टेहाळणी दुर्ग म्हणून बांधले गेले. पुढे खिलजीच्या स्वारीत यादवांच्या पाडावानंतर हे दुर्ग खिलजीच्याच ताब्यात होते. त्यानंतर बहामणी आणि 1490 नंतर निजामशाहीच्या ताब्यात गेले. अशा प्रकारे 1635 मध्ये शहाजहाच्या सेनापतीने हे दुर्ग निजामकडून घेतले. शिवकाळात तर हे दुर्ग मुघलांच्याच ताब्यात होते. पुढे 1752 साली मराठे निजाम यांच्यात झालेल्या भालकीच्या तहानुसार हे दुर्ग मराठ्यांकडे सोपवले गेले. 1818 साली मराठ्यांच्या पाडावानंतर हे दुर्ग दुर्गभक्षक असलेल्या इंग्रजांच्या ताब्यात गेले. संपूर्ण हिंदुस्थानात साधारण 1000 ते 1200 लेणी आहेत. त्यापैकी 80 ते 90% लेणी महाराष्ट्रात आहेत. प्राध्यापक प्र के घाणेकर म्हणतात, लेण्यांच्या निर्मितीत बौद्ध धर्मियांचा अतिशय महत्त्वाचा वाटा असला तरीही जैन व ब्राह्मणी पद्धतीच्या लेण्या निर्मितीमधील समाजाचाही महत्त्वाचा सहभाग डावलता येत नाही. म्हणूनच लेणी हा वास्तू आणि शिल्प प्रकार महाराष्ट्राच्या संस्कृतीशी, सामाजिक जीवनाशी आणि शिल्पवैभवाशी संबंधित आहे. तो एक अमोल सांस्कृतिक ठेवा आहे. या लेण्यांमध्ये
तुम्हाला जैन परंपरेप्रमाणे तीर्थकारांच्या मूर्ती व इतर रूपके, चतुर्भुज यक्ष, हत्तीवर आरूढ यक्ष, अंबिकेची मूर्ती आणि तिचा एक सेवक जो एका अनामिक पशुवर आरूढ आहे, कमळाचे नक्षीकाम आणि जैन तीर्थकर शांतीनाथ यांची मूर्ती व त्या मूर्तीच्या बाजूला पार्श्वनाथांच्या मूर्ती, त्यांच्या मस्तकावर पंचफणाधारी नागराज, खांबावर द्वारपाल, शेष गुफा, रिकामी वेदी, हत्ती, सिंह अशी अनेक शिल्पे आपल्याला बघायला भेटतात। पौराणिक कथांनुसार अगस्त्य ऋषींचा आश्रम अणकाई डोंगरावर होता। इथेच प्रभू श्रीराम व अगस्त्य ऋषींची भेट झाली। अगस्त्य ऋषींचे भारतातील हे एकमेव मंदिर असं म्हटलं जातं की याच ठिकाणी श्रीरामांना अगस्त्य ऋषींनी धनुष्य, बाण, तलवार, तीर अशी चार शस्त्र दिली। पुढे याच शस्त्रांचा वापर करून प्रभू श्रीरामचंद्रांनी रावणाचा वध केला।